राष्ट्रीय राजकारणातली आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक महत्त्वाचं पत्र लिहिलं आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप यात करण्यात आला आहे. इतकंच नाही तर राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यात तणाव वाढल्याचाही आरोप केला आहे. तर या पत्रात केंद्र सरकारवर कोणते आरोप करण्यात आले आहेत पाहूयात. 2014 पासून तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे. मात्र ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलाय त्यांच्या चौकशीत विलंब केला जातोय. उदाहरण, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, तृणमूलचे नेते सुवेंदु अधिकारी, मुकुल रॉय आणि नारायण राणे. 2014 पासून विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात गुन्हे आणि छापे सत्र सुरू झालंय. लालू प्रसाद यादव, संजय राऊत, आझम खान, नवाब मलिक, अनिल देशमुख, अभिषेक बॅनर्जी ही काही उदाहरणं आहेत. म्हणजेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय हे स्पष्ट आहे असं या पत्रात विरोधी पक्ष नेत्यांनी नमूद केलंय. तर पंतप्रधानांना पत्र लिहिणारे विरोधी पक्ष नेते नेमके कोणकोणते आहेत तेही पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, त्याचबरोबर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, JKNCCचे नेते फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव. तर केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याबाबत 9 विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आणि या पत्रावर शरद पवारांची सुद्धा सही आहे. आम्ही जी केंद्र सरकारनं काही हे जे करत आहे की आज विरोधकांच्यावर अशा प्रकारच्या केसेस केल्या जातात असे हसत मुसरत असत किंवा आणखीन कुणी सरकारी असो, आताच्या सरकारचं हे धोरण आहे. सत्तेचा गैरवापर आहे, एजन्सीचा गैरवापर आहे. हे कधी या देशात घडलं नव्हतं, ते सतत घडतंय आणि म्हणून एकदा त्यांच्या नजरेत आणून द्यायचं हा निकाल आम्ही घेतला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.